आणि गुस्ती दिसती परिणाम बिराम हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समन भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा फक्का चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे तो निश्चित करार अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्या साठी दीपक पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळेच्या सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मतांनी तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.